महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने अनोखी शक्कल लढवली. आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी लोकांना सवलतीच्या दरात प्रवास, औषधं, हॉटेल आणि मेडिकल बिलात सवलत देण्यात येणार आहे. आणि यासंदर्भात निंबाळकर यांनी रिक्षा युनियन, हॉटेल असोसिएशन, डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स असोसिएशन यांची बैठक घेतली होती. आणि या बैठकीत मतदानाच्या दिवसापासून ते मतमोजणीपर्यंत 3 दिवस उल्हासनगरवासियांना ही सवलत मिळणार आहे. हे मतदार जागृतीचं एकदम योग्य वेळी सगळं वातावरण तेज झालेलं आहे. आणि आपण पाहत असाल की शहरातील सर्व सुजाण नागरिक, मग तो व्यापारी असो, डॉक्टर असो, रिक्षावाले असतील किंवा अन्य मेडिकल शॉप ओनर्स असतील आणि हॉटेल व्यावसायिक असतील, शिवाय मला काही वकिलांच्या बार असोसिएशनचेही मला पत्र आलेले आहेत. त्यांनी देखील याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेऊन हे मतदान जागृतीसाठी सक्रिय सहभाग होण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे.